आज जे काही महानगरपालिकेचा निकाल आपल्या इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक आकडा म्हणजे नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा समर्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही काही चित्र स्पष्ट व्हायचं आहे, एक अर्ध्या तासामध्ये ते चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे कोण आघाडी घेतं आहे आणि कोण किती नगरसेवक निवडून येतात आणि त्यानंतर पुढचा निर्णय हा घेतला जाईल. म्हणजे जे बी जे पीने जे आश्वासनं दिले होते तर त्याला नगरची जनता भुलली नाही असं वाटतं. नाही, आज बी जे पीने जे काही आश्वासन दिले ते नगरपूरचेच नाही दिले, आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं बी जे पी गेल्या 4 वर्षामध्ये देत आहे आणि त्याचं एक उदाहरण नगरमध्ये देखील आहे. आपल्यासमोर देखील अनेक आश्वासनं दिले, इथं आले मोठे मोठे आकडे सांगितले की आम्ही सत्ता दिली तर आम्ही एवढे कुठे मिळून देऊ तेवढे कोटी आम्ही इथं महानगरपालिकेला देऊ, पण ह्या आश्वासनाला काही नगरची जनता बळी पडली नाही. आणि निश्चित रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वास निर्माण केला आहे, जे काम इथं केलेलं आहे, तर त्याला नगरकरांचा पूर्ण पाठिंबा आहे असं ह्या मतातून आपल्याला पाहायला मिळतं.